आज वयोश्री सारखी योजना आणली, ज्या योजनेच्या माध्यमातून आमचा जो घरचा बुजुर्ग व्यक्ती आहे, जो आमचा सिनियर सिटीजन आहे, त्याला ज्या गोष्टी लागतात, मग कोणाला कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र, कोणाला कवळी पाहिजे तर कवळी, चष्मा पाहिजे तर चष्मा, त्या ठिकाणी काठी पाहिजे तर काठी, कमोड पाहिजे तर कमोड, प्रत्येक गोष्ट जी आमच्या घरच्या बुजुर्गाला लागते ती वयोश्री योजनेच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत मोफत पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. आज आपण पाहू शकतो आमच्या बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींनी बचत गटाला किती पैसा दिला, 8 लाख कोटी रुपये हे बचत गटांना त्या ठिकाणी व्यवसाय उभा करण्याकरता मोदीजींनी दिले हे आपण सगळ्यांनी बघितलं. आमच्या फुटपाथ दुकानदार असतील, हाट ठेलेवाले असतील, छोटा व्यवसाय करणारे असतील, यांना देखील त्या ठिकाणी कुठे बँकेत उभं केलं जात नव्हतं, त्यांनाही कोविड नंतर कर्ज देऊन आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं. त्यामुळे या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवूनही देश मजबूत करता येतोय मोदीजींनी दाखवून दिलं.